नमस्कार मी अनक्षा विजयकुमार पोलीस नामामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मुंबई एन सी बीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने धक्कादायक आरोप करणारे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आणखी एक आरोपाचा बॉम्ब टाकला आहे नाव समीर दाऊद वानखेडे आणि त्यांचा धर्म मुस्लिम नेला असल्याचे कागदपत्रांचे पुरावे समोर आणले आहेत यावेळी समीर वानखेडे हे खोटे कागदपत्र आणि खोट्या नोटांचे मास्टर असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे मागील काही दिवसांपासून मुंबई ड्रग्ज प्रकरणानंतर नवाब मलिकांनी वानखेडे यांच्यावर केलेले आरोप हे खळबळून सोडणारे आहेत रोज नवे खुलासे समोर येत असल्याने राजकीय वर्तुळातही चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत दरम्यान समीर वानखेडेंच्याबद्दलचे खरे कागदपत्र आम्ही न्यायालयासमोर ठेवले आहेत वानखेडेंनी सर्व महानगरपालिकेच्या कागदपत्रांवर खाडाखोड करून एकोणीसशे त्र्याण्णव साली नवा रेकॉर्ड तयार केला तसेच कागदपत्र गहाळ करण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण त्यांना माहित नव्हतं की हे स्कॅन करून ठेवलेलं असतं त्यांच्या जन्मापासूनच फर्जीवाडा सुरू असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे